विषयी जर समजा जागरूकता निर्माण झालेली आहे लोकांमध्ये, आपण पाहतो सगळीकडे लोक घरामध्ये आहे सगळे, आम्ही सुद्धा सेफ्टीच्या प्रकारातून बघितलं तर सगळेजण आम्ही घरीच आहोत. काही व्यावसायिक आहेत, काही नोकरी वर्ग आहेत, काही शेतकरी वर्ग आहे, हे सगळे लोक आपापली कामे सोडून या ठिकाणी घरी आहेत, मुलं घरी आहेत. आणि लोकांना प्रादुर्भाव होऊ नये आणि जसं मोदी सरकारनं सांगितलं आहे त्या हिशोबाने आम्ही प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पोलिसांचं वर्तन कशा पद्धतीने आहे? पोलिसांचं वर्तन एकदम सभ्य प्रकारचं आहे. असं कुठलेही लोकांनी अफवा केलेली आहे की लोक पोलीस मारत आहेत, आमच्यावर अत्याचार करत आहेत, असा काहीही भाग नाही आहे. आम्ही या ठिकाणी कुठं बाहेर निघायचा प्रयत्न केला नाही, पण मूलभूत गरजा ज्या आहेत लोकांच्या, मेडिकल असो, किराणा सामान असो, त्यासाठी लोक बाहेर पडत आहेत अत्यंत गरज असताना. अशा वेळी त्यांना जर समजावून सांगितलं तर त्यांनी ऐकत आहेत. असं काही सभ्य प्रकार आहे त्यांचा पोलिसांसोबत, तसं काही हे नाही. यापुढे तुम्ही जनतेला काय सांगाल? जनतेला म्हणजे सांगण्याचं एकच सांगतो की या ठिकाणी सर्व नागरिकांनी सगळ्यांनी आपला देश एक आहे, आपण सगळे एक आहोत, आणि आपण एकीकडून घरात राहून या कोरोनाला आपण कसं दूर करू शकतो हा आपला एक मेसेज सगळ्या जगाला गेला पाहिजे आपल्या भारतामध्ये, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. आता सध्या सर्व व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेले आहेत, किरकोळ व्यापारी असतील किंवा मोठे व्यापारी सुद्धा. तर या अनुषंगानं आपण सुद्धा एक व्यापारी वर्गामध्ये मोडतो आहे, तर या अनुषंगाने काय सांगता? नाही, आता आर्थिक स्थिती फार खराब झालेली आहे. सगळं दुकानं बंद आहेत, व्यापार बंद आहे. मी टोटली शेअर मार्केट डाऊन झाले. मार्केटमध्ये यांना कुठलं व्हाव नाही, सगळं यांना असं होऊन गेलं की मनाला रात्र आलो केलं, सगळं दिवस चढायला लागलं. सगळे लोक परेशान झालेले हे आलेलं संकट जे आहे ना, कधी याची वाट पाहू लागली. परंतु हे वेळ जे आहे ना यायला नाही पाहिजे होती, आलेली आहे. मी आमच्या मुस्लिम बांधवांना खास करून सांगायचं की त्यांनी जे आहे ना मस्जिदमध्ये जे आहे ना नमाजचा पैसे जाऊ लागले, त्यांनी जे आहे ना जायला नाही पाहिजे. कारण त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, की जी बिमाऱ्याचं कारस्थान जे सुरू झालेलं आहे त्याच्यावर काही ना काहीतरी तोडगा निघायला पाहिजे. आणि त्यांनी ज्यांना ह्याचं नियोजन केलं पाहिजे किंवा नमाज कुठेही पडता येते, परंतु खास करून ज्यांना काही लोक ज्यांना डोके फिरू लोक दाखवण्यासाठी ज्यांना करू लागले करायला नाही पाहिजे. शासनाकडे काय मागणी असणार? शासनाकडे आता काय त्यांनी ज्यांना होता होईल तेवढं ज्यांना प्रयत्न करा. कर्जमाफीचं तर त्यांनी डिक्लेअर केलं आहे, परंतु पब्लिकला आज जे तकलीफ आहे त्या तकलीफमध्ये ज्यांना त्यांना जे काही देणार मास्क पाहिजे किंवा देणार सॅनिटायझर पाहिजे किंवा देणार स्प्रेमध्ये किंवा गल्लीमध्ये देणार औषधं मारायला पाहिजेत, पावडर टाकायला पाहिजेत, होता होईल तेवढं ज्यांना कीटकनाशक म्हणा काही म्हणा कुठली ज्यांना त्यांच्यापरीनं, कारण त्याच्यातला ज्ञान आम्हाला नाही आहे. परंतु त्यांनी ज्यांना ह्या बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे की होता होईल तेवढं जे आहे ना त्याच्यामध्ये प्रिकॉशन व्हायला पाहिजे. सिटीमध्ये जास्ती पब्लिक असल्यामुळं किती जरी केलं तरी हे पोल्युशन होणार आहे, ते पोल्युशनवर मात करण्यासाठी त्यांनी होता होईल तेवढं जे आहे ना औषधाचा वापर करायला पाहिजे. आज पोलीस कर्मचारी जे आहेत ते सर्व घराच्या बाहेर पडून आपल्या सर्वांची काळजी घेत आहेत, तर या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपण काय सांगता? पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मी त्यांना सांगू इच्छितो सगळ्यात अगोदर त्यांना खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांनी आपलं परिवार सोडून घरी लहान मुलं आई वडील बहीण भाऊ सगळ्यांना सोडून त्यांनी जे आज आमच्यासाठी रोडवर फिरत आहेत, आमच्यासाठी त्यांनी उन्हामध्ये दगदग करत आहेत, आमच्यासाठी त्यांनी सगळ्यांना म्हणजे रोड नाकाबंदी वगैरे करून सगळ्यांसाठी त्यांनी जे काय म्हणजे आतोतंत मेहनत करत आहेत, मी त्यांना सगळ्यांना खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी जनतेसाठी एवढं सगळं काही सोडून फक्त आणि फक्त आमच्यासाठी आणि आमच्या आणि सगळ्या जनतेच्या सेवेसाठी आणि सगळ्यांसाठी म्हणजे हा रोग पसरू नये याच्यासाठी त्यांनी ज्या सध्या मेहनत घेत आहेत मी त्यांना खूप खूप आभारी आहे. मी त्यांचा आणि त्यांना नक्कीच आम्ही आमच्या कॉलनीमध्ये गल्लीमध्ये इकडे जे काही लोक आहेत म्हणजे पोलीस येत आहेत ड्युटीला वगैरे, आम्ही त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करतो की त्यांना कोणी पाणी दिलं आहे का, कोणी उपाशी आहे, कोणी नाश्ता केला आहे का नाही, कोणी दुपारचं जेवण्याची आम्ही त्यांची व्यवस्था करतो आहे, चहा पाण्याची व्यवस्था करत आहोत. आणि पोलिसवाल्यांना म्हणजे जे काही त्रास होऊ नये या गोष्टीसाठी आम्ही जनतेलासुद्धा सांगत आहोत की तुम्ही त्यांना मदत करा, तुम्ही त्यांना मदत करा ना की तुम्ही त्यांना थकवा. जे आज मुलं वगैरे आहेत मी त्यांना हे सांगू इच्छितो की मुलं वगैरे जे फिरत आहेत गल्लीमध्ये पोलीस आले म्हणून इकडून पळतात तिकडून पळतात विनाकारण त्यांना त्रास देऊ नये नाही लागत, ते बिचारे आपल्यासाठी आपण मेहनत करतायत रात्रंदिवस कष्ट करतायत त्याचं काहीतरी त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे.
एवढं माझी कळकळीची जनतेला विनंती आहे. सांगू इच्छितो की पब्लिकने विनाकारण अफवा पसरू नये, ज्या कारणास्तव आज खूप त्रास होत आहे. होईल शक्यतो आपण आपल्या सेफ्टीनुसार हवं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफवामुळे काय व्हायला माहिती का, नको त्या एरियामध्ये नको त्या गोष्टीमध्ये त्यांना कसं व्हायला माहिती का, त्रास होत चालला आहे दिवसेंदिवस. मी जनतेलासुद्धा एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी अफवावरती विश्वास करू नये आणि अफवा पसरू नये. आणि आज मीडिया कसं झालेला आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या गोष्टीवरती आवश्यक गोष्टी कमी आणि अनावश्यक गोष्टी जास्त पब्लिकपर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यामुळं काय व्हायला पब्लिकमध्ये एक दहशत निर्माण व्हायची. आता नागरिकांनी काय करायला पाहिजे? नागरिकांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपापल्या घरामध्ये राहायला पाहिजे आणि अफवांवरती विश्वास नाही ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे आम्ही लोक फिरतो आहे इकडे तिकडे, ते न फिरता आपापल्या घरामध्ये राहावं. आपल्या परिवारासोबत आज आपल्याला राहण्यासाठी वेळ मिळतो आहे, तो वेळ अमूल्य वेळ आहे. आपल्या मुलांना शिक्षणासाठी तो वेळ द्यावा. मुलांचा अभ्यास कसं चालू आहे, काय चालू आहे, घरातले कामं वगैरे सगळ्या गोष्टी. अभी कोरोना की हाहाकार सब तरफ है, दहशत बड़ी है, तो लोग घर से बाहर नहीं निकल रहे. आप क्या कहना चाहोगे? यहाँ साफ़ सफाई के तालुक से यहाँ पर थोड़ी लापरवाही हो रही है. यहाँ पर बहुत गंदगी है. यहाँ पर नगर पालिका वाले बराबर तरीके से साफ नहीं कर रहे यहाँ पर. और हमारा ये है कि यहाँ पर ये स्प्रे होना चाहिए. यहाँ पर छोटे बच्चे हैं, जीव बहुत धोखे में है लाइफ यहाँ पर. हमारी स्प्रे छिड़काव होना बहुत ज़रूरी है. कम से कम एक दिन आठ छिड़काव के तालुक से करो. और ये साफ़ सफाई का ज़रा नज़म बराबर नहीं हो रहा इंतज़ाम यहाँ पर. तो साफ़ सफाई का यहाँ पर ज़रा ख्याल रखने के तल रिएक्शन लेना चाहिए. और बस सैयद अरिफ सह, मैं मिलिंद वागमारी, माइंड लाइट मीडिया.